न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट. सहप्रायोजक दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि भोसले प्राईड. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी पीएमटी चौक भोसरी. नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आज शनिवार दिनांक 14 मे 2022. मी अमित यादव. आता पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी महापालिका प्रभाग रचनेची. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची 3 सदस्यीय पद्धतीची अंतिम प्रभाग रचना काल शुक्रवारी महापालिका निवडणूक विभागानं प्रसिद्ध केली आहे. महापालिका मुख्यालय क्षेत्रीय कार्यालयात अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. 2, 3, 5, 7, 11, 12, 26, 27 या 8 प्रभागात काही बदल झाले आहेत. बातमी भारनियमनाची. राज्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होत नसून यापुढेही भारनियमन होऊ देणार नाही असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज भुसावळ येथे स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भारनियमनाबाबत वावड्या उठत आहेत, त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बातमी राजकीय घडामोडींची. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार देशातील नागरिकांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडत आहे. अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात आहेत अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. राजस्थानमधील उदयपूर येथील पक्षाच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड. बातमी पिंपरी चिंचवड मधून. जागतिक परिचारिका दिनानिमित्त मेहत्रे वस्ती येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यातील परिचारिकांना पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. करोना काळामध्ये दवाखान्यातील परिचारिका व कर्मचारी आणि डॉक्टर रामनाथ बच्छाव यांनी केलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमय्या, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे आदी यावेळी उपस्थित होते. शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 9,000 गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी हिंजवडी येथे करण्यात आली. शंकर विश्वनाथ कांबळे आणि भाऊ बाळू शिंदे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. पुढची बातमी मावळमधून. पवन मावळातील बौर गावातील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच शिवली येथील शंकर महाराज आडकरी यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. वडगाव येथे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडला. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी मोशी. मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब त्याच्या आईला विचारला असताना तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सुसगाव येथे घडली असून अर्चना पवार, भगवान पवार, लीलाबाई मोहिते अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत. बातमी पुण्याहून. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी बॉम्ब असल्याची बातमी पसरली आणि संपूर्ण रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. 2 तासाच्या या गोंधळानंतर सापडलेली वस्तू बॉम्ब नसून फटाक्याच्या पुंगळ्या असल्याचं बॉम्ब शोधक पथकाच्या तपासात स्पष्ट झालं. वळूयात पुढच्या बातमीकडे. सिंहगड किल्ल्यावर पीएमपीच्या ई बसचा मोठा अपघात टळला. सुदैवाने एका भिंतीमुळं ई बसमध्ये बसलेले 40 प्रवासी बचावले. ही घटना काल दुपारी 12:30 सुमारास सिंहगड किल्ल्यावरून बस खाली उतरत असताना घडली. या घटनेनंतर बसमधील 40 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांचा पुढील प्रवास काहीसा तणावाखाली झाला. एक उत्साहवर्धक बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना आता हक्काचं व्यासपीठ मिळालं असून त्या माध्यमातून आता त्यांचं विद्यापीठाशी कायमस्वरूपी नातं जोडलं जाणार आहे. SPPU अल्युमिनियम असोसिएशनच्या alumni.unippune.ac.in या संकेतस्थळाचं उद्घाटन काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते झालं. या संकेतस्थळामुळे देश परदेशातील विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडले जातील असं डॉ करमळकर म्हणाले.
बातमी नाट्यरसिकांच्या जिव्हाळ्याची, बालगंधर्व रंगमंदिराची, पुण्याची शान असणारं बालगंधर्व रंगमंदिर काळाची गरज ओळखून नव्यानं साकारण्यात येत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अद्ययावत असं जागतिक दर्जाचं रंगमंदिर साकार होणार आहे. शहराची अस्मिता असणाऱ्या बालगंधर्वच्या पुनर्विकासाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. बातमी कला विश्वातील. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला बहुचर्चित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. त्यानिमित्तानं पिंपरी युवा सेनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करत मोफत तिकीट वाटप करण्यात आलं. ढोलताशाच्या गजरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेसह चित्रपटगृहात प्रवेश करण्यात आला. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा एकनिष्ठ शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा, जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या. दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी, मोशी.